नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीनं घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान घोषणाबाजीनंतर भाजप कार्यालयात उपस्थित असलेले शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सचिन पारखी, महेश नामदे, मयूर बोचुगुळ, प्रशांत मुथा यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील कार्यालयात खाली आले. त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. दोन्हीही पार्टीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जी कारवाई केलेली आहे ती कुठल्या तरी आधारावर केलेली असणार आहे आणि शासन त्या स्तरावर ज्यावेळेस काही पुरावे आढळतात, त्यावेळेस काही गोष्टी आढळतात, त्यावेळेस सरकार त्या संदर्भामध्ये पावलं उचलत असते आणि त्यामुळं जी कायदेशीर जी कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई सरकारनं केलेली आहे. त्यामुळं त्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याचं कुठलंही कारण नाही. जरी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, व्यक्त होण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळं ते आले. परंतु त्या संदर्भामध्ये आपल्या आम्हाला जे पद्धतीनं त्यांना सामोरं जायचं आम्ही गेलेलो आहे. आज भारतीय जनता पार्टी कार्यालयावरती आम आदमी पार्टीच्या वतीनं जे आंदोलन करण्यात आलं त्याचा या ठिकाणी मी तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही कधीही भारतीय जनता पार्टीने कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात जाऊन कधी आंदोलन केलं नाही. त्यांचं आंदोलन त्यांनी सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने करणं अपेक्षित होतं. या ठिकाणी येऊन घोषणाबाजी करणं हे निश्चित निंदनीय आहे असं आम्ही मानतो. आणि भारतीय जनता पार्टी ते तरी मोठ्या संख्येने आले होतं, आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती, नाही तर याच्यापेक्षा मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्रित केले असते. पण हे आम्हाला न शोभणार आहे, त्यांनाही हे शोभत असेल कदाचित. भ्रष्टाचार करून कसं उघड माथ्याने फिरायचं हे त्यांच्याकडनं शिकावं आम आदमी पार्टीकडनं असं मी या ठिकाणी म्हणतो आणि या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो, जाहीर निषेध करतो. प्रतिनिधी मुमताजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.